पनवेल शहरातील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये मंगळवारी भीषण आग लागली. पोलीस आणि अग्निशमन यंत्रणेने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या आगीत 5 झोपड्या भस्मसात झाल्यात. या घटनेची माहिती मिळताच भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पनवेल पंचायत समिती समोरील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये भीषण आग लागली. नागरिकांची वर्दळ असलेल्या या परिसरात पोलीस व फायर ब्रिगेड तत्काळ घटनास्थळी पोहोचले. झोपडपट्टीतील लोक झोपड्या सोडून रस्त्यावर येऊन जळत्या झोपड्यांकडे हताशपणे पाहत होते. संसाराची राख झाल्याचे पाहून महिलांनी हंबरडा फोडला होता. कुणाचे महत्वाची कागदपत्रे तर कुणाचे महत्वाचे साहित्य व महागड्या वस्तू आगीत जळाल्याचे नागरिक सांगत होते. तसेच या आगीमध्ये झोपडपट्टीवरून गेलेली महावितरणची वाहिनी सुद्धा जळाली, त्यामुळे शहरात वीज खंडित करण्यात आली होती. घटनास्थळी पनवेल महानगरपालिका आणि सिडकोच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी तैनात होते. या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या 3 गाड्या व 1 पाण्याचा टँकर पोहोचले. पनवेल अग्निशमन दलाचे प्रभारी अधिकारी अनिल जाधव हे स्वतः मोहिमेत मध्यभागी राहून आग विझवत होते. पालिका आयुक्त डॉ सुधाकर शिंदे सुद्धा घटनास्थळी पाहणी करीत होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या सोबतच माजी नगराध्यक्ष चारुशीला घरत, माजी सभापती अनिल भगत, मनोहर म्हात्रे, राजू सोनी, माजी नगरसेवक प्रकाश पिनेदार, नितीन पाटील, मनोज भुजबळ, सुशीला घरत, भरत जाधव आदी उपस्थित होते.